2-2 लाख रोजगार देऊ शकत होते असे वेदांतासारखे व इतर उद्योग हे गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं तिथे पळवले. त्याच्यामुळे बेरोजगारीचा फटका हा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला बसतो हे लक्षात घ्या. हिंदी में जानना चाहिए. एक मिनट, भाजपकडून मिशन 145 ची हाक देण्यात आली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की आम्हाला एकही जागा दिली नाही तरी चालेल. हो, कारण मिंदे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वतःच अस्तित्वच नसतं. ते समर्पित झाले आहेत, ते विलीन झाले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे, त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. बरं, त्यांना शिवसेनेबरोबर आणि भाजपची युती करायची होती, बरोबर आहे, पण ते आता त्यांचा जो पक्ष गट आहे तो भाजपमध्ये विलीन करतात, म्हणून त्यांना एकही जागा नको. आणि या उलट शिवसेना, जी आमची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, ही शिवसेना महाराष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहील, संघर्ष करतो. मला त्याच्याविषयी काय म्हणायचं नाही. त्यांच्या गटामध्ये त्यांचा एक गट आहे, टोळी आहे, आणि टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एकतर गँगवॉर मध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारले जातात. हा मला इतिहास या मुंबईतला माहिती आहे, गँगवॉरचा. टोळ्या या नष्ट होतात, टोळ्यांचं अस्तित्व राहत नाही. बरं का, तशी जर ही टोळी असेल तर त्याला टोळी मानत असते, तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला एकही जागा टोळीचा. आता जितके दिवस आहे तितक्या दिवस खंडण्या वगैरे गोळा करायच्या, पैसे गोळा करायचे, आणि मग परदेशात पळायचं, असे हे गँगस्टर करत असतात. सरकार पॉलिटिकल गँगवॉर आहे असं म्हणा, पॉलिटिकल गँगस्टर. मला जे म्हणायचं मी म्हटलंय, तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सर, टोळींचा गँगवॉर आणि क्रूर नव्हता, टोळीचा गँगवॉर. राऊत सर, हिंदी में ही नहीं बोले आगे जाके रे, पीछे देखो तकलीफ होगी, सब आगे ले रे ले रे.